राज्य सरकार मासिक 200 यूनिट वरेगे उचित विद्युत सौलभ्य कल्पिसुव गृहज्योति योजने के फलानुभविगळ नोंदणी प्रक्रिये आरंभवागिदे। योजनेय सौलभ्य पडेयबेकु एंब फलानुभविगळु सेवा सिंधु पोर्टल्नल्लि विशेषवागि रूपिसलागिरुव वेब पुटक्के लागिन् आगबेकु। ई पोर्टल्नल्लि केळिरुव माहितियन्नु नीडुव मूलक योजनेगे हेसरु नोंदायिसबहुदु। गृहज्योति उचित योजनेगे नोंदणियागबेकु अंद्रे मनेय करेंट बिल् मत्तु आधार् कार्ड अगत्य। आधार कार्ड संख्ये हागू करेंट बिल नल्ली नमूदागिरुव विद्युत संपर्कद खाते संख्ये केळलागुत्तदे। जोतेगे खातेदारर हेसरु एस्कम यावुदु एंब माहिति केळलागुत्तदे। इवुगळन्नु होरतुपडिसि यावुदे दाखलेयु नोंदणिगे केळिल्ल। गृहज्योति योजने नोंदणिगे नेट सेंटर अथवा विद्युत कचेरिगळिगे होगबेकागिल्ल। मनेयल्ले कुळितु निमिषगळल्लि मोबाइल अथवा ल्याप्टाप् नल्लि नोंदणि माडबहुदु। इवुगळ जोतेगे ग्राम वन, बेंगळूरु वन, कर्नाटक वन केंद्रगळु अथवा यावुदे विद्युत कचेरिगळल्लू नोंदायिसबहुदु। सेवा सिंधु पोर्टल वेब पुटक्के होगि अल्लि गृहज्योति नोंदणि लिंक सिगुत्तदे। आ लिंक न क्लिक माडिद्रे नोंदणि पुट तेरेदुकोळ्ळलिदे। अल्लि खातेदारर संख्ये नमूदु माडुत्तिद्दंते विद्युत संपर्क खातेदारर हेसरु विळास एल्ल बर्तदे। आ बळिक बाडिगेदाररु अथवा मालिकरु एंबुदन्नु नमूदु माडि आधार संख्ये हाकि संपर्कक्के मोबाइल नंबर नीडिद्रे आयितु। बळिक आधार ओटिपि हागू मोबाइल नंबर ओटिपि बरुत्तदे। ಅವುಗಳನ್ನು ವೆರಿಫೈ ಮಾಡಿ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದರೆ ನೋಂದಣಿ ಮುಕ್ತಾಯಗೊಳ್ಳಲಿದೆ। ನೋಂದಣಿ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ವಿದ್ಯುತ್ ಸರಬರಾಜು ಕಂಪನಿ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಬಂದು ಅರ್ಜಿಯನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ। ಕಳೆದ 1 ವರ್ಷ ಬಳಕೆ ಮಾಡಿರುವ ವಿದ್ಯುತ್ ಪ್ರಮಾಣ ಸರಾಸರಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮಾಸಿಕ ಉಚಿತ ಬಳಕೆಯ ಯೂನಿಟ್ ನಿಗದಿಪಡಿಸುತ್ತಾರೆ। ಆ ಬಳಿಕ ಯೋಜನೆಯು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಸಿಗಲಿದೆ।